महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्या बीज उत्पादन कार्यक्रमाअंतर्गत उन्हाळी सोयाबीन उत्पादनाकरिता महामंडळाने दिलेले बियाणे शेतकऱ्यांनी पेरले त्यांच्याच मार्गदर्शनात पिकांची देखभाल केल्यानंतर झाडाला शेंगा भरल्या मात्र त्यात दाणेच भरले, भरले नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत पिकांकरिता शेतकऱ्यांनी लावलेला सर्वच खर्च अंगावर बसला आहे त्यामुळे तात्काळ नुकसान भरपाई मिळावी याकरिता शेतकऱ्यांनी अर्ज विनंत्या निवेदन सुद्धा सादर केले मात्र महामंडळाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी शेतातच आमरण उपोषणाला सुरुवात केली अठरा एप्रिल रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन सुद्धा शेतकऱ्यांनी तिवसा येथील तहसीलदार यांना निवेदन सादर केले होते ठिकाणी महाराष्ट्र शासन महामंडळातर्फे सोयाबीन महाबीच या ठिकाणी उन्हाळी भुईमुगाची लागवड या शेतकऱ्यांनी केली असून यांना जे बियाणं पुरवण झालं जे हे सगळं वाजवतं त्याला कमकुवत म्हणजे फुलंच आले अशा प्रकारचं बियाण गेलं आणि या शेतकऱ्यांची फसवणूक फसवणूक केली आहे ते के सर्व शेतकरी गरीब असून हो त्यांना शासनामार्फत किंवा महाबीजतर्फे नुकसान भरपाई आणि त्यांना भरी मदत अशी या शासनाने देण्यात यावी अशा प्रकारची मी या ठिकाणी मागणी करतो आणि मला इथं बोलावलं होतं आज दिनांक वीस वीस रोजी दुपारी चार वाजता चा या उपोषण मंडपाला आम्ही निंबोऱ्या ते भेट दिली आणि महाबीज कंपनीच्या बियाणं या शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाचं पेरलं सोयाबीनचं उन्हाळी सोयाबीनचं स्वया पेरलं आणि सोया उन्हाळी सोयाबीनच्या प्लॉटमध्ये नुसतं वांझोटं बियाणं असल्यामुळे नरगा बियाणं असल्यामुळे तिथं कुठलंही फल फूड त्यामध्ये उत्पन्न झाले नाही आणि बाजूच्या शेतामध्ये सुद्धा दुसऱ्या कंपनीचं बियाणं पेरलं असतं तिथं खूप फळे फुले शेंगा आलेल्या आहेत असं हे शेतकऱ्याची फसवणूक करणारं बियाणं या महामंडळानं दिल्यामुळे शेतकऱ्याचं एकवीस साठ हजार रुपये नुकसान झालं आणि हे नुकसान झाल्यामुळं सामान्य गरीब शेतकरी आज हवालदिल झाला आहे आज ते त्यांना सूचनाच झाला आहे ते या ठिकाणी उपोषणाला बसले आहे एकूण आठ लोक या ठिकाणी उपोषणाला बसले आहे आणि या उपोषणाला बसले अमर उपोषण आहे आज तीन दिवस झाले तिथं आजपर्यंत कोणीही या ठिकाणी भेटीला आलेलं नाही आणि म्हणून त्यापैकी एका कोणाची ढगे ढगे यांची परिस्थिती सुद्धा गंभीर झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर सरकारनं निर्णय घेतला नाही तर आम्हाला शेवटी तीव्र आंदोलन करावं लागेल या यांच्या उपोषणाच्या पाठीशी आम्ही भारतीय जनता पार्टीचा जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून या ठिकाणी मी जाहीर करतो की आम्हाला जर तीन एक दिवसाच्या आत जर समजा इथे मदत मिळाली नाही तर आणि आम्ही पुन्हा आंदोलन तीव्र करू आणि उपोषण कार्यकर्त्याला मदत करू आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू एवढंच बोलतो जय हिंद जय भारत मात्र यावर उचित कारवाई न झाल्यामुळे शेतकरी शेवटी उपोषणाला बसले आहेत निंभोरा येथील शेतकऱ्यांनी चोवीस डिसेंबर ते पंधरा जानेवारी या कालावधीत हो पेरणी केली प्रारंभिक पीक परिस्थितीचा दर्जा चांगल्याप्रमाणे जाणवला अचानक उन्हाळी सोयाबीन ही फुलोरा व शेंगा अवस्थेत असताना शेंगा सुकायला सुरुवात झाली पाहता पाहता सर्व पिके सुकत असताना याची सूचना महाराष्ट्र राज्य बीज उत्पादन महामंडळाला केली असता त्यांनी सुकलेल्या शेतीची पाहणी केली मात्र यावर उडवा उडीची उत्तर देऊन तीन ते चार दिवसात पुन्हा निघून गेले पुन्हा अजूनपर्यंत या ठिकाणी महामंडळाचे अधिकारी आलेच नाही यामुळे त्रस्त होऊन निंभोरा येथील अनेकग्रस्त शेतकऱ्यांनी आता शेतामध्ये उपोषणास सुरुवात केली आहे उपोषणकर्त्यामध्ये शेतकरी हरिश्चंद्र बेंडे सुनील पोहेकार ओमप्रकाश गोर्डे दिनेश ढगे राजेंद्र पोहेकार अरुण ढगे किशोर गोर्डे यांचा समावेश आहे